मामा तेव्हा तिथंच बसल्या. असं वाटायला इथंच 5 किलो वजन वाढेल आता बघून. अनशन मामांचा स्वभाव तरी तुम्ही कुणालाही विचारा, म्हणजे ते दान धर्म आणि हे मी अशा डोक्याला हात लावून घेते. म्हणलं कसं एवढं एवढी हाऊस कुठनं आणतात, एवढं एनर्जी कुठनं आणतात आणि कंटाळत नाहीत, अजिबात नाही कंटाळत. आई स्वेअर, म्हणजे ग्रेट ग्रेट ह्युमन बीइंग. ओ माय गॉड, हाय, गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. काय किती तयार व्हावं म्हणजे एखाद्याने. अभी दोस्त का बर्थडे है और सबको बुलाए. अरे अरे, बीवी के हंसते ही नमस्कार मंडळी, आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पुन्हा प्रेग्नेंट नयन दिसणार आहे. म्हणजे आजचा ब्लॉग मी ऍक्च्युली 2 महिन्यापूर्वी डिलिव्हरी व्हायच्या 4-5 दिवस आधीच वगैरे शूट केला होता. आणि अनफॉर्च्युनेटली म्हणजे अचानक डिलिव्हरी झाली, सी अचानक झाली, तर ते त्या ह्याच्यात राहून गेलं. आणि मला तो केव्हापासून एडिटिंग करून अपलोड करायचा आहे मग, म्हणजे मी मधी विसरून गेले होते. पण तो दिवस खूप छान गेला होता. तर त्याच्यामध्ये माझ्या सुनील मामांनी जेवण करून आणलं होतं माझ्यासाठी, म्हणजे बाकीचे 15-20 लोक पण होते त्या दिवशी. तर किती खूप सुंदर जेवण केलं होतं, म्हणजे तुम्ही आयटम्स बघूनच म्हणाल बापरे किती छान बनवलेत म्हणजे सगळे. आणि नेक्स्ट सेम डे इव्हनिंग कोकी अंकलचा बर्थडे देखील होता. तर हे दोन इव्हेंट्स सेम डे मी शूट पण केले होते. तर तो ब्लॉग आता बघाल आणि तुम्हाला त्याच्यात गुबिंद्र नयन बघायला मिळणार आहे. म्हणजे असे गाल बिल असे जाड जुड छान दिसते. तर एन्जॉय दॅट ब्लॉग. मंडळी, हे आहेत आमचे सुनील मामा. त्याच्या आधी पण 2-3 वेळा मी बोलली आहे, पण मग तेव्हा असं ब्लॉग शूट करण्याचं काय झालं नाही. कमेंट्स मध्ये पण मला आलं होतं की कुठे राहतात किंवा नंबर शेअर करा. तर मी आज नंबर पण तुम्हाला आता स्क्रीन वरती दिसेलच. गडिंग लस्करांना तरी ऑलमोस्ट गडिंग लस्कर सगळे ओळखतातच, क्वचितच मला ते पण वाटत नाही की कोण ओळखत नसेल. पण तरी त्यांचा म्हणजे तुमचं कुठलं काही ऑर्डर किंवा जेवणाचं असू देत, फराळाचं असू देत, कुठला कार्यक्रम असू देत, तर काय एकदम आजचा तुम्हाला व्हिडिओ बघूनच असं तोंडाला पाणी सुटलंच असेल. आम्हाला खाऊनच आता असं झालंय की बाबा आता सगळं झोपायचंच एवढंच राहिलंय. आता एवढं टम्म भर झोप मोड केली. झोप मोड कसली, झोप कधी पण येते नयनला. तर थँक्यू सो मच, खूप खूप वेलकम. आणि आम्ही किती वर्ष आहे आपण लहान, म्हणजे मी तर हो किती वर्ष LKGला होता. मला तरी माझी मेमरीच गडिंग किंवा आयुष्यातली आपली मेमरी सुरू होती ती माझ्या मध्ये सुनमामांच्या घरातूनच झाली आहे. त्याच्या आधीच मला काही आठवत नाही. 98 तेव्हापासून सुनमामांना ओळखतो, त्यांच्या घरीच होतो आपण. 1998 पासून. आणि मम्मी नेहमी म्हणते म्हणजे माझ्या सख्या भावांनी मला एवढं नाही केलं तेवढं सुनमामांनी केलंय. सगळ्या बाकीच्या सवयी म्हणा. आणि तेव्हापासून आम्ही आतापर्यंत रेग्युलरली एकमेकांच्या घरी जाणं, भेटणं, खाणं, पिणं, सुख दुःख सगळं एकत्र आहे एकदम. आणि सुनमामांचा स्वभाव तरी तुम्ही कुणालाही विचारा, म्हणजे ते दान धर्म आणि हे मी अशा डोक्याला हात लावून घेते. म्हणलं कसं एवढं एवढी हाऊस कुठनं आणतात, एवढं एनर्जी कुठनं आणतात आणि कंटाळत नाहीत, अजिबात नाही कंटाळत. आई स्वेअर, म्हणजे ग्रेट ग्रेट ह्युमन बीइंग. देवाची देणगी, देवाची देणगी म्हणजे स्वभावात पण आहे आणि जेवण बनवण्यात पण आहे. अजिबात विचार, म्हणजे ते दान धर्म तरी कसं खूप मी तरी एवढं बघितलंच नाहीये कोणाला एवढं. म्हणजे माझ्या मते दिवसातून 1-2 माणसे असे निवांत सुनमामांच्या घरी येऊन जीवन जातात, म्हणजे जातात कधीच करून असं करून मारायचं. आम्ही नशिबवान आहे की गणिंग मध्ये आल्यावरती सुनमामांसारखे आमच्या आयुष्यात आले. मला पण असे माणसं मिळाली चांगली लहानपणी. आणि सुनमामांची दोन्ही मुलं आणि आम्ही म्हणजे स्कूलला जाता येता सोडण्यापासून ते सगळं अजून पण तसं कॉन्टॅक्ट मध्ये आहे. आता नेक्स्ट टाइम आता काकीना इंट्रोड्यूस करूया आपण. आज आले नाहीत ते. हो, काकी आले नाहीत. नाही फ्रेश येते बस. सुलमामा तेव्हा तिथंच बसल्या. असं वाटायला इथंच 5 किलो वजन वाढेल आता बघून. नाही डिशेसची नावं सांगा सुलमामाला आता.
या पापड, नाचण्याचे पापड, सुजीच्या पोळ्यात का, चपाती, भाकरी, भाकरी, तांदळाची भाकरी, दही, शिमला मिरची, गाजर लोणचं, सॅलड, भेंडी फ्राय, आणि इकडे चटणी, हे मसाले हो, वेलकम ड्रिंक व्यवस्थित सगळी जेवला, दादा जेवला, होय मग काय कुठं रोज करा, आम्ही धंदा आहे बाहेर जाणार. सुजीची पोळी वांड वांड झाले खरंच. मी पण तेवढी भाकरी ती एक एक सुजीची पोळी, तेवढी चपाती, मठ्ठा पण सुंदर झाला आणि भरलेलं ते हे पण मला लय आवडलं, ढब्बू आणि भरलेलं हे काय ते आपलं भेंडी, मस्त झालं. भाज्या पण झाल्या त्यातल्या त्यात सगळं. पोळी इज उलाला, मठ्ठा इज उलाला, पन्हा इज उलाला, सगळंच उलाला. होय मी आता पाठवला फोटो, मिस 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 दिस म्हणाले म्हणलं हो. राईस जरा देऊ काय विचारलं. मस्त जेवण झोपून आता जरा चालून आली आहे. आता अजून एक संध्याकाळी कार्यक्रम आहे, तो म्हणजे आमच्या कोळके अंकलचा बर्थडे आहे. तर आता मम्मा, पप्पा आणि मी तिघंही तिकडे चाललो आहे. मी जाऊन आता तयार होणार आणि मग जाणार, आणि मम्मा मला कॉल करतेच आहे. चला, नयू तयार झालेली आहे, पण नयूपेक्षा अजून दोन व्यक्ती खूप जास्त तयार झालेत. म्हणजे मला आता हेवा वाटतोय की माझ्याकडे जास्त ड्रेसेस नाही आहेत. अनफॉर्च्युनेटली आय हॅव व्हेरी लो दिस चॉईसेस की बाबा काय घालू शकते काय नाही. आणि उदाहरणार्थ तुम्ही आता पाहूच शकताय. ओ माय गॉड, हाय, गुड इव्हनिंग एव्हरीबॉडी. काय किती तयार व्हावं म्हणजे एखाद्याने. अभी दोस्त का बर्थडे है और सबको बोला है कि ब्लेजर पहन के आने का है. बोला चलो बेटे के शादी के बाद, बेटी की शादी के बाद आज मौका मिला है. माझ्याला नवीन खरेदी करता नाही आलं कोविड मुळे. बट म्हणजे मीच असे बघून म्हटलं पप्पा काय किती चांगलं दिसायला आहे. त्यांचा हा टीटी वांड ग्रुप म्हणजे टेबल टेनिस त्यांचा ग्रुप आहे. मध्ये आम्ही पण एक माझा डोहाळ्या जेवणाचा ब्लॉग होता, त्याच्यामध्ये टीटी वांड ग्रुप फिमेल त्यांनी डोहाळ्या जेवण केलं होतं. तर ऍक्च्युली हा टेबल टेनिसचा त्यांचा ग्रुप आहे मित्रांचा. मग तेच त्यांच्या वाईफ्सनी पण सगळ्यांनी एक आम्ही त्यांनी म्हणजे ग्रुप बनवलाय. आणि मस्त फॉर एव्हरी पर्सन बर्थडे ते लोक असं ह्याला जातात कुठे ते आलूरकर रिसॉर्ट म्हणून आपल्या आहे. म्हणजे आलूरकर आणि आलूर आलूर बुकटे आलूर आणि गडिंगलच्या मध्ये. म्हणजे बेसिकली कसं काही बिझनेसमॅन आहेत, काही डॉक्टर आहेत, काही लाईक मी मरीन मास्टर मरीनर किंवा दुसरे इंजिनियर आहेत. असं म्हणजे चांगल्या वयोगटाचं काही नाही, राईट फ्रॉम 73 to 35 इयर्स अशा ग्रुपमध्ये आहे. आणि सकाळी एक दोन एक तासभर जरा टेबल टेनिस खेळायला गप्पा मारायच्या. टेबल टेनिस नाश्ता, नाश्ता मी ते सांगणार होते नाश्ता. आणि मग प्रत्येकाच्या बर्थडेला असं मस्त करावके आणि सगळे सिंगर्स आहेत. म्हणजे आजच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघाल मस्त सगळ्यांचे आवाज अतिशय सुंदर आहेत आणि व्हेरी डिसेंट ग्रुप ऑफ फ्रेंड्स. आय लाईक, आय पर्सनली लाईक दिस ग्रुप. पप्पांच्या चॉईस ऑफ आणि विथ फॅमिली पण त्या
ऑर्गनाइज करतात ज्यांच्या बर्थडेला चाललोय आम्ही दीपक कोळकी ही इज रिअली ग्रेट ग्रेट लक्षद्वीपची ट्रिप अशी मी अशी बऱ्याचशा फॅमिली सह लक्षद्वीप दांडेली वगैरे आम्ही दोन ट्रिप छान अंकलनी हे केले होते प्लॅन केले होते तर आज कोळकी अंकलचा बर्थडे आहे आणि पप्पांनंतर बघा कसं कोणीतरी अजून किती छान छान तयार झालंय एकदम गोड दिसले साई मी गोडच आहे असं मी म्हणते तर मम्माने सेम डायलॉग घेतलेला आहे पण तुम्ही खूप छान दिसताय आणि ही साडी हाऊस क्वीननी दिली आहे मम्माला हाऊस क्वीन पहिला पगार झाल्यानंतर आम्हाला सगळ्यांना साड्या घेतल्या मस्त वाटते हा कलर तुझ्यावर छान दिसतोय असं त्यात तुम्ही गोरे गोरे हो मग वाईन कलर एकदम गोडच दिसताय पप्पा गाडी लावायला गेलेत काय मी याच्यात ह्यांच्याबद्दल बोलायचं मला एवढं इतकं कळत नाही पण तरी प्रयत्न करते मी आणि खूपच चांगलं प्रेमळ आहे त्यांनी आणि आजपर्यंत त्यांचं जर्नी बघितलं तर खूप गमची जमची आणि सगळ्यांचं बरोबर मन मिळावं असे भरपूर त्यांच्या गोष्टी सांगण्यासारखं आहे आणि मी ज्यावेळी लग्न करून इथं 89 आले गडिंग लजला त्यावेळी मी कर्नाटकची त्यांनी महाराष्ट्रचे पण मला काही मराठी येत नव्हता पण घरातले पण मला साथ दिले त्यांनी पण खूप साथ दिले आणि भरपूर मला काय काय शिकायचं होतं भरपूर तिथल्यापेक्षा जास्त ह्यांनी मला शिकवले सगळ्या ह्याच्यात आणि सगळ्याला पाठिंबा दिले मला आणि आजपर्यंत सांगायचं म्हणजे मला दोन मुली आहे पण दोन्ही मुलींना शिकवायचं ना खूपच इच्छा होता माझे दोन्ही मुली असं व्हावं तसं व्हावं आणि आजपर्यंत दोन्ही मुलींना सुद्धा त्यांनी मुलगेसारखंच मानतात आणि मी राजकुमारा
बता दे तू अरे अरे अगर बीवी के हंसते ही बीवी के हंसते ही जवानी आ गई एवढं खुश पण तुम्ही एकदम दोस्ती के लिए क्या समझेगी तू दोस्ती दोस्ती होती है यस नाही लय स्मार्ट दिसला पापा मस्का नाही प्रश्नच नाही पप्पा वांडच दिसाला पोट कसलं पोट अच्छा तुझ्या विषय कमी दिसतंय का जास्त बोल आणि तुमचा आणि मम्मीचा फोटो काढूया की मस्त पैकी कसं वाटलं दादा मग मंगळवार असा निवांत एकदम घरी हां का रे मजा काय केली नो किरकी नो काही कोणाचा त्रास नाही यू आर सो हॅपी होल डे तुला तेच पाहिजेत ना भावा तर अशा धम्माळ डान्सने त्यांच्या कार्यक्रमाची सांगता झाली आणि माझ्या मते मी एक 10 मिनिट आधी हाडली त्या डान्सच्या आम्ही घरी आलो आय वॉज अंडर नोशन की अजून एक अर्धा पाऊण तास कार्यक्रम चालणार आहे बट देन म्हणजे पप्पा हाडली 15 मिनिटानंतर पप्पा आले नंतर मग ग्रुपवरती मी तो डान्सचा व्हिडिओ बघितला म्हटलं अरे कसला मस्त म्हणजे असा एन्जॉयबल मोमेंट होता पूर्ण कार्यक्रमाचा म्हणजे त्यात स्पेसिफिकली पण ठीक आहे आय मिस्ड इट पण मी म्हटलं ऑब्व्हियसली घेऊन ठेवला मोबाईलमध्ये की ॲटलिस्ट ब्लॉगमध्ये तरी आपण अपलोड करू सो इव्हेंच्युअली काकांची 61 म्हणजे 61 इयर स्टार्ट झालं तर त्यांचं 61 सेलिब्रेशन केलं होतं त्या दिवशी तर ओव्हरऑल मस्त प्रोग्राम अरेंज केला होता राईट फ्रॉम म्हणजे अँकरिंग म्हणा त्यांचं जे पूजने आधी प्रत्येकाचे बोलणे किंवा ओल्ड फोटोज अँड ऑल ते छान झालं होतं गाणी वगैरे पण होती तर मस्त गेला मी अजून ते इन डिटेल शूटिंग त्या दिवशी राहिलं माझं म्हणजे एकतर मी स्टेजपासून खूप लांब बसले होते अँड आय मेट वन ऑफ माय फ्रेंड मग ते तिच्याबरोबर अशा गप्पा गोष्टी करण्यात ते प्रॉपर शूटिंग नाही केलं त्या दिवशी बट ठीक आहे मस्त छान गेली संध्याकाळ तर होप तुम्हाला पण आवडला असेल म्हणजे आजचा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आणि भेटू पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय